हाय फ्रेंड्स, वेलकम टू नूतन्स कुकिंग। आज आपण बनवणार आहोत गरम मसाला। हा गरम मसाला वर्षभर टिकतो आणि आपण यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यापासून साधारण 1 ते 1.5 किलो मसाला सहज तयार होतो। हा मसाला दळताना मिक्सरमध्ये वेळ लागतो। जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही हा पूर्ण मसाला भाजून कांडप यंत्रातनं दळून आणला तरी चालेल। याला वास आणि चव खूप छान असते। आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। धने 250 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, जिरे 25 ग्रॅम, बडीशोप 25 ग्रॅम, तमालपत्र 25 ग्रॅम, दगडफूल 25 ग्रॅम, खोबरं 250 ग्रॅम, दालचिनी 15 ग्रॅम, मसाला वेलची 10 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, नागेश्वर 10 ग्रॅम, हळद 25 ग्रॅम, काळी मिरी 25 ग्रॅम, हिंग 25 ग्रॅम। आता यामध्ये मी जे साहित्य घेतले आहे हे साहित्य आपण भाजणार नाही आहे, ते फक्त कच्चेच घ्यायचे आहेत। वेलदोडे किंवा हिरवी वेलची 10 ग्रॅम, शहाजिरे 15 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम आणि जायफळ 2 घेतलेत मी। मी लवंगी मिरची घेतलेली आहे, ही 250 ग्रॅम आहे। तुम्ही जर कमी तिखट खात असणार तर तुम्ही याऐवजी दुसरी मिरची घेतली तरी चालेल। ही लवंगी मिरची मी 250 ग्रॅम घेतली आहे। आणि दुसरी आहे रेशम पट्टा, ही रंगासाठी आणि आपली ग्रेव्ही थिक होण्यासाठी ही मिरची वापरतात। ही मी 125 ग्रॅम घेतलेली आहे। लवंगी मिरची आपण तिखटपणासाठी घेतो आहे आणि ही रेशम पट्टा आपण रंग आणि ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी वापरतो आहे। आता सगळ्यात आधी आपण जे खोबरं घेतलं होतं या खोबऱ्याचे तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला भाजायला सोपं पडेल। यातले एक साहित्य म्हणजे चक्रफूल, यालाच आपण स्टारफूलसुद्धा म्हणतो, ते घ्यायचं आहे 10 ग्रॅम। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। मी सगळा मसाला भाजताना प्रत्येक वेळेस 1 छोटा चम्मच तेल टाकून आणि मग ते मसाले भाजून घेणार आहे। आता यात सगळ्यात आधी 1 चम्मच तेल, आता यात काळी मिरी घालणार आहे, तो छान तेलात परतून घ्यायचा आहे। प्रत्येक मसाला हा जळू द्यायचा नाही आहे, आपण तो गरम होऊन छान भाजला जाईल इतपत करायचा आहे, भाजायचा आहे। साधारण 1 ते 2 मिनिटात प्रत्येक मसाला भाजून काढून घ्यायचा आहे लगेच। आपले मिरे आता छान भाजले गेलेत, ते आता आपण काढून घेऊया। परत 1 छोटा चम्मच तेल, त्यात आता नाकेश्वर तळून घ्यायचं आहे। हा सगळा मसाला आपण कमी आचेवरच भाजून घेणार आहोत, जेणेकरून तो पूर्णपणे भाजला जाईल आणि जळणार नाही। जर आपण मसाला खूप भाजला तर आपला मसाला जळका लागतो आणि दिसायलाही तसा रंग चांगलं दिसत नाही। आता यातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला माहीत नसतात, पण आपण ज्यांच्याकडे मसाला घेतो किंवा ज्यांच्याकडे बांधून घेतो त्यांच्याकडे या वस्तू सहज मिळतात। आपला नाकेश्वरी आता छान भाजून गेला झालाय, तो आता काढून घेऊया।
त्यानंतर मसाला वेलची. मसाला वेलची भाजून झाली की हळकुंड. आता बरेच जण अख्खी हळदीच्या ऐवजी हळदीची पावडर घेतात, पण आपण वर्षभरासाठी हा मसाला करतो, त्याला रंग आणि चवी छान यावी म्हणून आपण हे अख्खी हळद घेतलेली आहे. हिंगाचे खडे, नंतर सुंठ, नंतर दालचिनीचे तुकडे, दालचिनी परतून झाली की तेजपान, हे पण छान परतून घ्यायचं आहे. तेजपान परतून झाले की दगडफूल, दगडफूल नंतर बडीशोप. हा सगळा मसाला मी कमी आचेवरच भाजून घेते. बडीशोप नंतर जिरं. प्रत्येक पदार्थाचा मी थोडासा रंग बदलला की लगेच काढून घेते. रंग बदलला की लगेच आपण तो मसाला काढून घ्यायचा आहे. जिरं परतून झालं की खसखस. खसखस भाजून झाले की धने. धने भाजताना मी 2 चम्मच तेल घातलंय, कारण धण्याचं प्रमाण आपण जास्त घेतलं आहे, त्यामुळे मी धण्यात 2 चम्मच तेल घातलंय. आता धनेचं कलर बदलेपर्यंत हे छान परतून घ्यायचंय. धने छान भाजले गेलेत, त्याचा रंगही आपल्याला बदललेला दिसतोय. आता धने काढून घ्यायचे. आता आपण जे खोबरं घेतलं होतं ते खोबऱ्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेत, ते भाजून घ्यायचंय. खोबरं भाजून झालंय, ते आता काढून घ्यायचंय. आता यानंतर मिरची घ्यायची. आपण जी मिरची घेतली होती मी ती 2 टप्प्यात भाजणार आहे. एकाच वेळेस जास्त होईल, पण मिरची आपण 2 टप्प्यात भाजून घ्यायची. मिरची भाजताना ठसका उरू शकतो म्हणून ती भाजताना थोडी काळजी घ्यायची. मिरची बाजारातून आणल्यानंतर तिचे देठ काढून छान कडक उन्हात वाळवून घ्यायची, कारण आपण वर्षभरचा मसाला करतोय. वाळलेली मिरची छान भाजली जाते. नंतर रेशम पट्टा, आता आपले 2 प्रकारच्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत, बाकीचा मसाला भाजून झाला आहे. आता आपण जे मसाले भाजून घेतले त्यातले मी हळदीचे खडे, सुंठ आणि हिंग हे उकळीत छान बारीक थोडं कुटून घेणार आहे. जर तुम्ही हे कांडप यंत्रातनं दळून आणणार असाल तर हे अख्खेच घेतले तरी चालेल, पण आपल्याला मिक्सरमध्ये दळायचं आहे, त्यामुळे मी हे थोडंसं बारीक करून घेणार आहे उकळीत. यानंतर सुंठही आपण उकळीतच बारीक करून घेणार आहे. यानंतर हे सर्व साहित्य कच्चंच घ्यायचं आहे. आता जो मसाला आपण भाजला आहे तो पूर्णपणे गार करून मग आपण मिक्सरला दळून घेऊया. आता आपला मसाला पूर्णपणे गार झालेला आहे, तो आता आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया. आता हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हा मसाला कांडप यंत्रातनं दळून आणला तरी चालेल. आता आपण सगळा मसाला असा थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे. मसाल्यात अजून आपल्याला थोडे काही तुकडे दिसत आहेत, तो आपण अजून थोडा बारीक करून घेऊया. अशा प्रकारे सगळा मसाला दळून घ्यायचा आहे. जर यात काही असे तुकडे राहिले तर ते आपण परत एकदा दळून घ्यायचे. आता अशाच प्रकारे आपण हा पूर्ण मसाला दळून घेणार आहोत. आता यात मी थोडं आपण जी हळद, सुंठ, जायफळ जे अख्खे घेतले होते ते थोडे उकळीत बारीक करून घेतले आहेत,
ते पण आता या मसाल्यात मिक्स करून परत एकदा दळून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्णपणे दळून झाला आहे. यात मी जी लाल मिरची घेतली होती ही पण दळून मिक्स करून घेतलेला आहे. असं पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जी मिरची घेतली होती रेशीम पट्टा, ती थोडी दळायला वेळ लागतो. हा पूर्ण मसाला दळायला वेळ लागतो. मी एकदा दळून झाल्यानंतर तो या चाळणीने चाळून घेतला आणि परत वरती राहिलेला काही अख्खा मसाला आहे तो परत एकदा मिक्सरमध्ये दळून घेतला आहे. आता हा मसाला आपण हवाबंद डब्यात पॅक करून ठेवू शकतो. हा वर्षभर छान टिकतो.